पादकीचे भोले शांत माया उडी पहाटे सरती शांत माया उडी पहाटे सरती धन्यवाद भुवन, अतिशय सुंदर सुरुवात त्या ठिकाणी भुवने केलेली आहे. बक्षीस आलेले सौ अभिलाषा अभिजित गवस यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सौ सन्माननीय अभिलाषा अभिजित गवस यांना उद्धट आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे कुमार रेवा राजेश हाडी, बरोबर ना की रेखा रेवत ना रे, हा हीच कडून देवगड मोठा हाडीवाडी त्या दिवशी आमची दोघांची भारी त्या ठिकाणी झाली होती. खरोखर सन्माननीय रेवा राजेश घाडी यांचे मनपूर्वक आभार मानतो. यांनाही उदंड आयुष्य प्राप्त हो असं परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि या बंद पाकिटाचा स्वीकार करतोय, हे बक्षीसा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गणेश प्रसादित भजन मंडळ बुवा प्रकाश प्रभू यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे बंद पाकिट आलेले आहे. या आलेल्या बक्षीसा स्वीकार करतोय. त्यांनाही उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि बक्षीसा स्वीकार करतोय, धन्यवाद. काय भुवान सांगितलं काय समीर कदम कोणाचं देणेकरी नाही, पण भावा तुझ्या माहितीसाठी सांगतो 100% आम्ही सर्वजण देणेकरी आहोत, कारण त्या परमेश्वराचे देणेकरी आहोत, नाही की नाही. कारण कधीच आपण कोणाचं देणेकरी नाही ह्या कधी मुखातून आलं नाही पाहिजे, कारण परमेश्वर पृथ्वी तलावर ज्या वेळेला जन्म दिला आहे त्यावेळेला 100% आपण त्याचे देणेकरी आहोत आणि आज देणेकरी आहोत म्हणून या ठिकाणी आपण समाजाला काहीतरी समाज प्रबोधन करतोय, है की नाही. कोणाला पण हे शक्य नाही तुमची भेटणार, है की नाही. कारण लक्षात घ्या, ज्याला बाप पकडला त्यानं संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली, ही वास्तविकता, है की नाही. कारण पंग चुकले तरी चालेल, एक वेळचं जेवण चुकेल ते आपल्याला चालेल, पण संघ चुकता कामा नये, आयुष्याचं वाट बदलल्याशिवाय राहणार नाही, है की नाही. म्हणून संगत चांगली झाली पाहिजे. आणि काय आहे चष्मा, चष्मा बुवा असत काय शेजारून दिसायलाच पाहिजे म्हणून चष्मा घालतात, हे भक्तीने घातला नाही यार. सकाळी त्यांची समजा बायको म्हणाली चष्मा काढा, शेजारणीकडे बघूचा नाही या फक्त, अरे किती जण चष्मेवाले होत, त्यांचं संसार बर्बाद करूसाठी येईलच की काय आज महिला वर्ग काळजी करायचं काम काय. पूर्वीचं काळ वेगळं होत ना, है की नाही. आता पहिलीतल्या पोरा सुद्धा चष्मा लागतात, जलमदास पोरा काय चष्मा, बरोबर की नाही. कारण काळ बदललेला आहे, पूर्वीच्या काळात दोघांचा भांडण लागला तिसरा खावत जायत होता, हे भांडू नका सांगा बाजू करत होते, आता तर राहुला भांडण लागला बस की ह्यानं पहिला मोबाईल काढला व्हिडिओ शूटिंग, तो मारा अंड्यात मार का, पण पहिले व्हिडिओ शूटिंग, बरोबर की नाही. देवा तुम्ही हरी भाऊ या ठिकाणी बघ साताऱ्यावर नाही रे 101 हरी भाऊ अवकिरकर सातारा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय हरिभाऊ यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय, बक्षीसा स्वीकार करतोय, धन्यवाद. बुवा काय आहे ही एक लक्ष्मी आहे आणि घरातली एक लक्ष्मी आहे, त्या महिला वर्ग मागे आहेत, बरोबर तुमच्या चरणाशी नतमस्तक होते, त्या जोरदार महिला वर्गांसाठी होते. तुम्ही
मागे आहात म्हणजे गंभीर आहे, उभे आहात बरोबर की आमच्या पाठीशी आहेत, कारण पुरुषाच्या खांद्याला खांदा लागून चालणारी आज महिला आहे बरोबर की नाही. पूर्वीच्या काळात वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे की नाही महिला वर्गांना. पण तुमचं खरोखर नशीब चांगला आणि सगळ्यांना भरभराट भेटणार आहे, काळजी करायचं काम नाही. कारण तेव्हा तो काळच वेगळा होता. काय अतिरेक जर कुणी केला ना तर तो प्रत्येकाला भोगावा लागतो की नाही. अतिरेक शिशुपालाने केला मुंडक छाटून घ्यावंच लागलं बरोबर की नाही. अतिरेक कौरवाने केला स्वतःचे प्राण गमवावे लागले. अतिरेक महामुनी व्यासाने केला कलियुगामध्ये गाड होऊन वावरावं लागलंय. त्याच्यामुळे अतिरेक हा किती हवा बुवा काय नाही विषय. तरी म्हटलं देवा तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसा असला मजाला नाही, देण्याची पण देणं पाहिजे की नाही. अरे करोडपती आहे पण देण्याची देणतच नाही. तो फायदो काय, धर्माने कमवा आणि नीतीने खर्च करा, 100% सार्थकी लागणार. जोरदार टाळ्या होऊ दे सर्वांसाठी, पैसे देणाऱ्यांसाठी पण नाही देणाऱ्यांसाठी. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही खिशात घालू नका. माणूस भारी आहे की नाही. सन्माननीय श्री चंद्रकांत श्रीपत भोवळ भोवळ फुपेरे राजापूर 100 रुपयाचं प्रतिष्ठेला मनपूर्वक स्वीकारतो. सन्माननीय चंद्रकांत श्रीकांत भोवळ साहेब उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. पक्ष स्वीकार करतो. काय आहे बुवा आजकालची परिस्थिती अशी आली आहे ना बुवा, विश्वास गुरववाले म्हणजे आता गाडी पण येत आली. सन्माननीय श्रवण गुरव यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. श्रवण यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. बक्षिसाला स्वीकार करतोय. धन्यवाद बुवा. ही या जोडी आहे ना जबरदस्त आहे. कारण काय भगवत गीता मध्ये श्रीकृष्णाने अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना बरोबर की नाही. स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना कारण तुमची नय्या तरल्याशिवाय राहणार नाही. कारण आयुष्यात हेच काम करायचं आपल्या बुवा लोकांना बरोबर की नाही. म्हणून पांचाळबुवा कदमबुवा आज अजरामर आहेत ना, त्याचं कारण हेच आहे. कारण साथ दिले बरोबर की नाही एकमेकाला, एकमेकाची कानपाट आपणारी भजनं केली नाही त्याने की नाही. म्हणून जोरदार टाळे पंचरत्नांसाठी होत होते. कारण लक्षात घ्या, एक वेळ भगवत गीता आपल्याला समजेल, एक वेळ रामायण पण आपल्याला समजेल, एक वेळ महाभारत पण आपल्याला समजेल, पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला ना आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आहे की नाही. आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही बुवा. बाकी तू काय मला जास्त बोललंच नाही, पण मला वाईट एकाच गोष्टीचा वाटला, अजूनपर्यंत चष्मा लागला नाही आहे. आणि शेजारण्याकडे बघण्यासाठी चष्मा घालतात ही मनातली आकांक्षा सोड. ऐकलं या पाठीमध्ये महिला आहेत बघ, त्या सगळ्या आपल्या गृहिणी आहेत सगळ्या लक्षात घे. पण खरोखर तुमच्यासाठी भारी आहे, महिलांचा काळ मजा आहे. आता पूर्वीचा काळ वेगळा होता, आता काळ वेगळा आहे. त्यांच्यासाठी सगळं भारी भारी आहे हे की नाही. पाव तिकडे महिलांना हमाम लगाव सुंदरता पाव पाटी. अरे आमच्यासाठी काय इचगाड लगाव उचली भगाव विदेश लगाव भगाव. येवा तुम्ही तिथे येऊन जा. स्वराज संदेश घाडी मुठा याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हटलं ना गुरुवाऱ्याच्या नंतर घाडी येणार. आता रोले अजून कोण ते पण येत काळजी कर. या तुम्ही या ठिकाणी सन्माननीय नितीन सुतार आमच्या प्रमोद जी हरियंबुवा गुरुमौले यांचे शिष्य यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय अतिशय सुंदर बुवाने भजन केलेलं आहे. मी चुकून सुद्धा बोलणार नाही, पण बुवाने एक सुंदर सांगितलं. पैशापेक्षा टाळ्या महत्वाच्या आहे, पण बुवा सगळ्या गोष्टीच महत्वाच्या आहेत. कारण प्रत्येक मनुष्य या ठिकाणी महत्वाचा आहे बरोबर की नाही. गर्दीपेक्षा गर्दी किती ही बुवाने सांगितलेली आणि खरोखर सुंदर आहे. कारण म्हणतात ना काल आमचं डबलबारी होती, काही वैयक्तिक वादांमुळे डबलबारीला भजन रसिक नव्हते. पण जेवढे होते ना जे काही 50 लोक होती ती सकाळी 4 वाजेपर्यंत होती ह्यात समाधान होता हे की नाही. म्हणून खरोखर नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही आज महत्वाचा मुद्दा आमच्यासाठी जोरदार टाळ्या बायकॉट शोधते जणांसाठी होतो. बाकी बुवा अतिशय सुंदर आहे, त्याच्या बारकटपणावर जाऊ नका. अजिबात नाही अजिबात नाही. तो जेवढं आता पडलेलो दिसता मगाशी तिकडनं फक्त वास येलो तेव्हा आता सांगता मटण काहीतरी शिजता. इकडच शिजला तिकडनं सपला की गपचूप जाऊन खाऊन येते असं. पण भारी माणूस
त्याचा जास्त काय विषय नाही, दोन दातात टाकलं की कचकन आवडतात. भारी पुढचे दातच दोन असे ना, हडकू पण एकदम चटकन पुढे उडवून टाकणार. मध्यंतरी थरथराट पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये त्याला काम आला होता तात्या विंचूचा. हो पण फेल झालो. काय झाला, सगळीकडे पास झालो पण दोन दाताच्या मध्ये एक होला बघा, काही फेल झालो तो. बाकी भारी वारूचा, तसं रागावणार नाही. आता फक्त बघा मी कळच काढतोय, बाकी पेटून उठणार तो. असं भजनाला मजा येणार, काळजी करायचं काम नाही. कारण आयुष्यामध्ये लक्षात घ्या, जिवंतपणी आपण आहोत सर्वजण. मोबाईल आहे, फोटो चांगले काढा, हरकत नाही, हे की नाही. कारण सकाळी उठा, चांगले चांगले फोटो काढा, व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे पाठवा. कारण जिवंतपणे आपण फोटो काढू शकतो. मेल्याच्या नंतर तुमका माका एकाच फोटो जाऊचा बस. नो हली नो डुली ओनली गरमी पिली, हे की नाही. आयुष्यात फक्त एवढं करा, कर्म चांगलं पाहिजे. आणि कर्म ज्याचं चांगलं असेल ना, तो 100% हृदयामध्ये राहतो, हे विसरू नका. कारण काय आहे, आज जो कार्यक्रम आहे ना, अतिशय जय गणेश बजरंग मित्र मंडळ. ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी, आज जय गणेश मित्र बजरंग मित्र मंडळ झटतील फक्त आणि फक्त त्या बजरंग बलीच्या सेवेसाठी, बजरंग बलीच्या सेवेसाठी, त्या बजरंग बलीच्या सेवेसाठी. म्हणून परमेश्वराची भक्ती करा, मुक्ती भेटल्याशिवाय राहणार नाही. पण नको ती शक्ती वाढवला तर ती काही कामाची राहणार नाही बुवा. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कर्म चांगलं पाहिजे. कारण वनवास राम भोगत होता पण लक्ष्मण साथीला होता. कारण काय होतं बघा, एक भाऊ साथीला होता तर दुसरा भाऊ गादीवर होता, परंतु तरी पण तो गादीवर पादुका ठेवून रामाची सेवा करत होता. हे विसरता कामा नये. भावाने भावाची साथ सोडलेली नाही पाहिजे. कारण पाच भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. दोन भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण रावण मारला गेला. पण दोन भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव संसाराचा वाटोळा झाला. बरोबर आहे. म्हणून भावाने भावाची साथ सोडली नाही पाहिजे. लक्षात घ्या, आयुष्यात आपलं हेच करायचं आहे. कारण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, हे की नाही. आणि लक्षात घ्या, सीतामाईने मर्यादा ओलांडलेली आहे. म्हणून सीतामाई म्हणतात ना, सोनेरी हरणाचा मोह मरणाच्या दारात घेऊन गेला. म्हणून मर्यादेमध्ये प्रत्येक राहिलं पाहिजे. मर्यादेच्या पलीकडे जर आपण गेलो बुवा तर 100% नाश आहे. म्हणून म्हणते बघा, साईनाथ प्रसादिक भजन मंडळ बुवा श्यामसुंदर राणे अतिशय उत्कृष्ट गोड गळ्याचे बुवा आहेत. सन्माननीय श्यामसुंदर राणे बुवा यांना उदंड आयुष्य प्राप्त होवो यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही बुवा, जास्त काही मला बोलले नाही. जेवढा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणार. रूपावलीला सुरुवात करतो. दोन्ही बुवा समाजाचं देणं आहे आम्हाला. बुवा आपण कोणाचे देणे करीन ह्या मुखातून शब्द काढू नका. समाजासाठी आपण चांगलं द्यायचं आहे आणि चांगलं दोन्ही बुवा देण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी रूपावलीला सुरुवात करतोय. जय जय विठ्ठल रे रखुमाई, 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 विठ्ठल रे रखुमाई, विठ्ठल रे रखुमाई. Thank you.
Oh,
Ah